नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय ब्रेकिंग न्यूजने. बेस्ट कामगारांचा संप अखेर मिटलाय. वाढीव पगार जानेवारीच्याच पगारात मिळणार आहे आणि ही महत्वाची घोषणा शशांक राव यांनी केली आहे. शशांक राव यांचं भाषण ऐकण्यासाठी सर्व बेस्ट कामगार आतुर होते आणि सरकारच्या समितीचे प्रस्ताव आपण धुडकावून लावले. हातूर मातूर आश्वासनांना आपण भुललो नाही असं राव म्हणाले. मागण्या मान्य झाल्या आहेत आणि त्यामुळे संप ताणण्यात काही अर्थ नाही असंही त्यांनी कामगारांना समजावून सांगितलं. 9 दिवस हा संप चालला आणि अखेर हा संप जो आहे तो मिटलेला आहे. आता करार करताना सर्व एरियर्स घेऊ असं देखील त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये म्हटलेलं आहे. कामगारांशी संवाद साधत कामगारांच्याच परवानगीनं अखेर हा संप त्यांनी मागे घेतलेला आहे आणि वाढीव पगार जो आहे तो जानेवारीच्या पगारातच त्या ठिकाणी मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि यापुढे आता आपल्या मागण्यांबाबत काय करायचं हे बेस्टलाच ठरवावं लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवसेनेचा उल्लेख न करता त्यांनी असं म्हटलेलं आहे. हा कामगारांच्या एकजुटीचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलं. आता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज जी आपल्याला येते की संप मिटल्या मिटल्या आता बेस्ट डेपोत बसेस ज्या आहेत त्या मुंबईकरांच्या सेवेत पुन्हा एकदा दाखल होण्यासाठी सुरू झालेल्या आहेत. बेस्ट बसेस हळूहळू आता डेपोतनं बाहेर पडतात. आत्ता या क्षणाची माहिती मिळते. त्यामुळे अर्थात मुंबईकरांना 9 दिवस बेस्ट विना जो प्रवास करावा लागला, जो त्रास झाला, त्यातनं त्यांची अखेर सुटका झाली असं म्हणूयात. कारण आता बेस्ट डेपोमधनं बसेस बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आत्ता या क्षणापासून संप मिटल्या मिटल्या बेस्टच्या सेवेला सुरुवात झाली आहे. हा संप मागे घेतल्यानंतर आम्ही कामगार नेते शशांक राव यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली. बघूयात त्यांनी काय म्हटलं. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या 9व्या दिवशी संपकर्ती युनियन बेस्ट वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी शशांक राव यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची सूचना दिली, घोषणा केली आणि त्यानंतर आता बेस्ट किती वेळात धावणार आहेत, पुढचं काय आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याला शशांक राव आहेत. शशांकजी, तुम्हाला स्वतःला हा विजय, या विजयाबद्दल काय म्हणावं असं वाटतंय? हा विजय कष्टकरी कामगारांचा विजय आहे आणि मला आनंद आहे की माननीय उच्च न्यायालयाने या कष्टकरी कामगाराला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आता साधारणतः संप संपलाय, दुपारचे 4 वाजलेत, अशा परिस्थितीमध्ये किती वाजेपर्यंत या बेस्टच्या गाड्या रस्त्यावर धावताना आपल्याला बघायला मिळतील? आता जसं जसं ज्यांची ज्यांची ड्युटी असेल तशी तशी लोक रुजू व्हायला सुरू होतील. पण गाड्या मेजरली हे रात्री आणि उद्या सकाळपर्यंत मेजर लॉट संध्याकाळपासून सुरू होऊन जाईल. कारण जे काही मेंटेनन्स असेल ते सर्व करून गाड्या आपल्या बाहेर पडायला सुरू करतील. पण हा आता सुद्धा येतील जसं जसं लोक रुजू होतील कामावर, कारण की अनेक लोक घरी आहेत, अनेक लोक गेलेली नाही आहेत. तर जसं जसं लोक रुजू व्हायला सुरू होतील तसं गाड्या निघायला सुरुवात होईल. शशांकजी, तुमच्या 3 मुख्य मागण्या, वेतन करार 2016 जो संपलेला तो, त्यानंतर तुमची जी मास्टर ग्रेड आहे, ज्युनियर ग्रेड टू मास्टर ग्रेड आणि विलिनीकरणाचा. पण जो मास्टर ग्रेडचा मुद्दा आहे तोही 50% म्हणजे साधारणतः 1250 रुपयांची जी अंतरिम वाढ आहे ती देत या मागण्या मान्य झाल्यात, मग या संपानं तुम्ही काय साधलं? या संपानं भरपूर काय साधलेलं आहे. मुळातः ही चुकीची धारणा आहे की ते अर्ध मिळालेलं आहे, ते पूर्णच मिळत आहे. कारण हे मिळणारच नव्हतं आणि हे पूर्ण मिळत आहे. आणि या अनुषंगाने साधारणतः जो जुने 2007 नंतरचा कामगार आहे त्याचा किमान पगार हा 7000 वाढेल. ही एकूण गणित नाही, ते पूर्ण जे काय मिळणार आहे एकूण त्याच्या अनुषंगाने 7000 तो पगार वाढणार आहे. प्लस ही अत्यंत महत्वाची गोष्ट ज्युनियर ग्रेडच्या कर्मचाऱ्यांना सांगायची आहे की शशांक राव यांनी म्हटल्याप्रमाणे जरी ज्युनियर ग्रेडचा 1250 रुपयांना हा पगार वाढला असला तरी प्रत्यक्षात 7000 रुपयांची वाढ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर एकूण जो पॅकेज आहे, एकूण जो पॅकेज आता येणार, परत त्यांचा सर्वांचाच एकत्रित पगार वाढणार आहे. ज्याच्यामध्ये जे ॲग्रीमेंट होणार आहे, 3 महिने चर्चा करून निर्णय घ्यायचा, हे एकूण चांगलं. आणि त्यातून फार महत्वाची गोष्ट जी आहे ती महत्वाची गोष्ट अशी आहे की
जे आम्हाला जे आम्ही सांगत होतो मृत्यूपत्र साईन करायला सांगतायत ते मृत्यूपत्र आता आम्ही साईन करणार नाही आहोत. बरोबर, नक्की. पण मग विलीनीकरणाची मागणी, कारण विलीनीकरणाची मागणी जर मान्य झाली असती तर साधारणतः पालिका कर्मचाऱ्यांना एवढे पगार, त्यांच्यासारखा बोनस असं सगळं मिळेल अशी तुम्हाला हमी होती. पण आता विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कोर्टानं ना काही सांगितलंय ना कुठला निर्णय घेतला गेलाय. विलीनीकरणाचा मुद्दा या चर्चेमध्ये आणला गेलेला आहे, तो बाहेर ठेवला गेलेला नाही आणि महानगरपालिकेला सुद्धा पार्टी केलेलं आहे. 3 महिन्यामध्ये विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सुद्धा निर्णय होणार. निर्णय म्हणजे काय, अहवाल काय मागितला? अहवाल त्यांनी सांगितला हा मुद्दा गरजेचा आहे आणि जे अग्रीमेंटची चर्चा होणार आहे त्याच्यामध्येच विलीनीकरणाचा मुद्दा घेतला गेलेला आहे, कारण तो फार महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेला सुद्धा पार्टी केले गेले. फक्त चर्चेसाठी घेतला गेला, त्याच्यामध्ये निर्णय होणार ना? चर्चा फक्त चर्चेसाठी, येस होणार ना, तो नक्कीच होणार. तो सोडला जात होता, गेले 6 वर्ष नव्हता, आता तो घेऊन तो चर्चा करून त्याच्यावरती निर्णय घेतला. वेतन करारा संदर्भातला जो काही महत्वाचा, कारण 2016 साली संपुष्टात आलाय, मग तो आता नवा करार कधी होणार आहे याबद्दल कोर्ट काय म्हणालं? 3 महिन्याच्या आत निर्णय घेतले जातील आणि त्याचबरोबर जे काही लागू होईल तो करार त्याचा एरियर्स ज्या दिवसापासून तो मागचा करार संपलेला आहे तेव्हापासून तो मिळणार आहे. शशांक, ज्या पद्धतीनं तुमच्या सगळ्या लोकांनी आभार मानले त्याच्यामध्ये 2 महत्वाची नावं होती, नारायण राणे आणि त्याचबरोबर आशिष शेलार बीजेपीचे, तर कुठे ना कुठे हा जो काही लढा गेले 9 दिवस सुरू होता, मुख्यमंत्री त्याच्यामध्ये पडत नव्हते आणि जसं कामगारांचं मत होतं की मुख्यमंत्री जर त्यात पडले असते तर तो कधीच तिढा संपला होता. कुठे ना कुठे म्हणजे शिवसेनेच्या विरोधात बोलायला बीजेपीच तुम्हाला पाठिंबा देत होती असं म्हटलं जात आहे. बिलकुल नाही, हा कामगारांचा लढा होता आणि आम्ही सर्वांचीच नावं घेतली, फक्त तुम्ही 2 नेते घेतली. आम्ही कपिल पाटलांचं नाव घेतलं, आम्ही राज ठाकरे साहेबांचं नाव घेतलं. सर्वांनी ज्यांनी कोणी नवाब मलिक यांनी साथ दिली, भाई जगताप यांनी साथ दिली, या सर्वांनी पक्ष आम्ही कोणत्याच राजकीय प्लॅटफॉर्मवर जाणार नाही सांगितलं होतं आणि आम्ही कोणत्याच राजकीय प्लॅटफॉर्मवर गेलो नाही, पण सर्वांनी सर्व राजकीय पक्षांनी आम्हाला ज्यांनी साथ दिली, ज्या ज्या संघटनांनी आपल्याला साथ दिली त्या सर्वांचे आभार आम्ही इथे मानलेले आहे. बेस्टचं जर कणा बघितलं तर मोडकळीच आलंय, 550 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणं होता, पण जी अंतरिम वाढ आहे त्याने साधारणतः 225 कोटी रुपये. असं सगळं असताना बेस्ट कर्मचारी नव्या गाडा याचं गणित कसं जुळवलं जाणार आहे? कारण तुम्ही जरी कर्मचारी नेते असता तरी या कर्मचाऱ्यांमार्फत ही बेस्ट चालवणं गरजेचं आहे. मूळतः ही BSC चालवण्याचं पूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिका नी ती जबाबदारी घेतलीच पाहिजे, म्हणून हे सर्व लढा आहे आणि आता महानगरपालिकेला ती जबाबदारी घ्यावीच लागणार आहे. शशांक, तुमच्याकडे म्हणजे तुम्ही ऍज अ हिरो म्हणून सगळ्या लोकांना तुम्ही आता खरं तर आहात या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी, आणि पण कुठे ना कुठे तुमच्यावर आरोप हा होतोय की ज्या पद्धतीनं 2006 साली जे काही 2007 नंतर जे काही अग्रीमेंट बनवलं गेलं या वेतन कराराबद्दल, तर ते तुमच्या बाबांनी केलं होतं 5430 त्यामुळे कुठे ना कुठे तुमची संघटनाच याला जबाबदार आहे ज्याच्या विरोधात तुम्ही आणि शिवसेना विरोधात तुम्ही भांडताय त्याला. मूळतः हे सर्व कर्मचारी 2012 कराराच्या अगोदर टेम्पररी होते, परमनंट नव्हते. जर हे टेम्पररी राहिले असते तर आता त्यांची एकाची नोकरी शिल्लक राहिली नसती, त्यामुळे 2012 करार फार ऐतिहासिक आहे, या सर्वांना परमनंट करून गेलं. जे कोणी विरोध सांगत आहेत ते फक्त त्यांना काही करता आलेलं नाही किंवा त्यांना काही करायचंच नव्हतं म्हणून ते असं बोलत आहे. पण मग म्हणून तुम्ही हा जो काही करार आहे जो तुम्ही मान्य करताय की टेम्पररीची परमनंट पोस्टसाठी तुम्ही हा करार घडून आणला, मग याला तुम्ही शिवसेनेला कसं जबाबदार धरलं? त्यांनी रोजंदारीवर ठेवलं होतं. त्यांनी बघा, BST कमिटी जबाबदार आहे या सर्व गोष्टींना, BST कमिटी जबाबदार आहे सर्व गोष्टींना, त्यामुळे BST कमिटी